जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, पर्यावरणपूरक बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून बांबू लागवडीला 7 लाख रुपयाचा अनुदान जाहीर केलेलं आहे आणि याच योजनेच्या अंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू लागवडीसाठी अर्ज करावेत, या योजनेचा लाभ घ्यावा अशा प्रकारचं आवाहन शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी केलं जात आहे. आणि मित्रांनो, याच अनुषंगानं नेमकं बांबू लागवडीला 7 लाख रुपयाचं अनुदान कशाप्रकारे दिलं जातं, याचं एस्टिमेट आराखडा किंवा कोणत्या बाबीसाठी किती अनुदान दिलं जातं, हे बऱ्याच मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात होती. आणि याच अनुषंगानं बांबू लागवडीसाठी लागणारं जे एस्टिमेट आहे, ते एस्टिमेटच्या माध्यमातून या योजनेसाठी दिलं जाणारं अनुदान आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्यामध्ये 3 मीटर बाय 3 मीटरच्या लागवडीसाठी या ठिकाणी ही लागवड केली जाते आणि याच्यामध्ये 100 रोपाकरता आणि 1100 रोपासाठी अशा प्रकारामध्ये आपण हे अनुदान समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्यामध्ये कामाचा तपशीलमध्ये पहिलं काम असणार आहे लागवडीची कामं पूर्ण करणं, ज्याच्यामध्ये जमीन तयार करणं. जमीन तयार करण्यामध्ये एकूण मनुष्य दिवस, मजुरी, साहित्य असं एकंदरीत 4,195 रुपये हा 100 रोपाच्या लागवडीकरता अनुदान दिलं जातं, जे 1100 रोपाकरता 46,145 रुपये आहे. याच्यानंतर खड्डे खोदणं, ज्याच्यामध्ये 0.60 बाय 0.60 बाय 0.60 मीटर आकारमानाचे जे खड्डे असतील असे खड्डे खोदण्यासाठी 100 रोपाकरता 3,412 रुपये, तर एकूण 1100 रोपाकरता 37,537 रुपये एवढा अनुदान, एवढा खर्च ग्राह्य धरला जातो. कुंपण करणं, कुंपण करण्यासाठीसुद्धा 100 रोपाकरता 8,690 तर 1100 रोपाकरता 95,590 रुपये एवढा खर्च ग्राह्य धरला जातो. आणि एकंदरीत या सर्व कामाकरता 16,297 रुपये हे 100 रोपाकरता इस्टिमेट पकडलं जातं, तर एकूण 1100 रोपाकरता 1,79,272 रुपये एवढा खर्च ग्राह्य धरला जातो. याच्यामध्ये प्रथम वर्षाची जी कामं असतील, ज्याच्यामध्ये माती खत मिश्रणानं खड्डे भरणं, ज्याच्यामध्ये शेणखत असेल, रासायनिक खत असेल, याच्यासाठी 100 रोपाकरता 4,428 रुपये तर 1100 रोपाकरता 48,708 रुपये एवढा खर्च ग्राह्य धरला जातो. याच्यानंतर रोपाची खरेदी, याच्यामध्ये 100 रोप प्लस 10% मर असे मिळून 110 रोपाकरता 40 रुपये प्रति रोपानं 4,400 रुपये प्रति 100 रोपाकरता तर 1100 रोपाकरता 48,400 रुपये एवढा खर्च ग्राह्य धरला जातो. याच्यानंतर लागवडीसाठीचा खर्च 100 रोपाकरता 2,730 रुपये, 1100 रुपाकरता 30,030 रुपये. याचप्रमाणे नांग्या भरणं, खतं देणं, निंदणी करणं, याच्यानंतर पीक देणं, पाणी देणं आणि इतर जो काही संकीर्ण खर्च असेल असा मिळून एकूण 100 रोपाकरता 19,513 रुपयाचा खर्च ग्राह्य धरला जातो. तर एकूण 1100 रोपाकरता हे सर्व मिळून खर्च जो आहे तो लागवड आणि लागवडपूर्व कामं हे मिळून 2,14,653 रुपये एवढा खर्च ग्राह्य धरला जातो. याच्यानंतर दुसऱ्या वर्षाच्या कामामध्ये आपण जर पाहिलं तर मराळी भरणं, की त्याच्यामध्ये 10% जी 10 रोपाची खरेदी असेल 40 रुपयाप्रमाणे, याच्यासाठी 100 रोपाकरता 400 रुपये तर 1100 रोपाकरता 4,400 रुपये अशा प्रमाणामध्ये हा खर्च ग्राह्य धरला जातो. नांग्या भरणं, खतं देणं, निंदणी करणं, याच्यानंतर पीक संरक्षण, पाणी देणं, इतर संकीर्ण अशा दुसऱ्या वर्षाची जी कामं आहेत याच्यासाठी एकूण 100 रोपाकरता 13,115 रुपये तर एकूण 1100 रोपाकरता 1,44,274 रुपये एवढा खर्च ग्राह्य धरला जातो. तृतीयवर्ष कामाच्या अंतर्गत खत देणं, निंदणी करणं, पीक संरक्षण, पाणी देणं आणि इतर संकीर्ण असा मिळून 100 रोपाकरता 13,808 रुपये खर्च ग्राह्य धरला जातो. तर एकूण 1100 रोपाकरता 1,51,890 रुपये एवढा खर्च या ठिकाणी ग्राह्य धरला जातो. याच्यामध्ये एकूण एकंदर जी काही लागवड असेल तृतीय वर्षापर्यंतची कामं, याच्यामध्ये लागवडपूर्व कामं, प्रथम वर्षाची कामं, द्वितीय वर्षाची कामं, तृतीय वर्षाची कामं, असा मनुष्य दिवसाचा जो खर्च असेल, मजुरीचा जो खर्च असेल तो 46,956 रुपये असणार आहे 100 रोपाकरता आणि साहित्याचा 15,779 रुपये असे मिळून 100 रोपाकरता 62,735 रुपये एवढा खर्च, एवढं एस्टिमेट या ठिकाणी ग्राह्य धरण्यात आलेलं आहे. आणि हेच 1100 रोपाकरता मजुरी 5,16,516 रुपये तर साहित्याचा खर्च 1,73,574 रुपये अर्थात 75% अकुशल आणि 25% कुशल अशा प्रमाणानुसार या अनुदानाची परिगणना केली जाणार आहे. एस्टिमेट तयार करण्यात आलेलं आहे ज्याच्या अंतर्गत बांबू लागवडीसाठी 3 वर्षाचं मिळून 6,90,090 रुपये एवढा खर्च या ठिकाणी ग्राह्य धरण्यात आलेला आहे. आणि अशा प्रकारचं हे एस्टिमेट बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना सादर करावं लागणार आहे. मित्रांनो, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत या वन विभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेमार्फत जो वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबवला जातो याच्या अंतर्गत 3 मीटर बाय 3 मीटरच्या या बांबू लागवडीसाठी हे अनुदान 3 वर्षाच्या कालावधीकरता ग्राह्य धरण्यात आलेले, एस्टिमेट 3 वर्षाकरता बनवण्यात आलेलं आहे.
आपण जर बांबू लागवडीसाठी अर्ज करत असाल तर आपल्याला अशा प्रकारचे रोपाच्या प्रमाणामध्ये आपल्याला एस्टिमेट तयार करावं लागणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे बांबू लागवडीच्या अनुदानाच्या या एस्टिमेटच्या संदर्भातील ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.